नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना BMS तसेच BHMS च्या मॉपअप राउंड 1 मध्ये कॉलेज अलाउड झाले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। ऍडमिशन प्रोसिजर कशी असते व तुम्हाला काय करायचे आहे त्या संदर्भाने आपण हा छोटासा व्हिडिओ बनवत आहोत। व्हिडिओला नक्की इतर गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण बोलूया अशा विद्यार्थ्यांबद्दल ज्या विद्यार्थ्यांना राउंड 2 मध्ये कॉलेज मिळाले होते व मॉपअप राउंड मध्ये त्यांचे कॉलेज अपग्रेड झालेले आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय प्रोसिजर करायचे आहे त्याबद्दल। तर विद्यार्थी मित्रांनो, या विद्यार्थ्यांनी सर्वात आधी अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे। म्हणजे जे तुम्हाला मॉपअप राउंड मध्ये कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजचा अलॉटमेंट लेटर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे व ते घेऊन तुम्हाला राउंड 2 मध्ये जे कॉलेज अलॉट झालं होतं त्या ठिकाणी जायचं आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर ते लेटर कॉलेज मॅनेजमेंटला दाखवायचं आहे। त्यानंतर ते तुम्हाला एक ऍडमिशन कॅन्सलचा फॉर्म देतील, ते तुम्हाला भरून द्यायचं आहे। त्यासोबतच तुम्हाला एक अर्ज सुद्धा करायचा आहे। अर्ज याबाबत करायचा आहे की माझे ओरिजिनल डॉक्युमेंट्स वापस मिळण्याबाबत असा एक त्यांना अर्ज करून द्यायचा आहे व त्या ठिकाणी तुम्हाला 1500 रुपये पे करावे लागतील। त्यानंतर तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळणार आहेत। ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्ही जे कॉलेज मॉपअप राउंडमध्ये अलाउड झाले आहे त्या ठिकाणी जाऊ शकता व तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। जर तुमच्या आवडीचं कॉलेज असेल तर तुम्ही रिटेन्शन देऊ शकता, नाहीतर तुम्ही मॉपअप राउंड 2 वेट करू शकता। त्यानंतर अशा विद्यार्थ्यांबद्दल बोलू की ज्या विद्यार्थ्यांना मॉपअप राउंड 1 फर्स्ट टाइम कॉलेज अलाउड झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजची सर्व इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, DD डॉक्युमेंट्स आणि संबंधित कॉलेजला जाऊन तुम्ही रिपोर्टिंग करायचं आहे। जर आवडीचं कॉलेज असेल तर तुम्ही सुद्धा तिथे रिटेन्शन देऊ शकता, नाही तर मॉपअप राउंड 2 तुम्ही सुद्धा वेट करू शकता। जर या संदर्भाने तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया। धन्यवाद।